सुनील जी काय सांगाल, काय काय परिस्थिती? सर आता चांदूरजवळ मतदारसंघाची नववी फेरी या ठिकाणी संपन्न झाली आहे. या नव्या फेरीमध्ये डॉक्टर राहुल आहेत, त्यांना 4,313 मते मिळाले आहेत. तर केदारनाथ आहे, त्यांना 1,997 मते मिळाले आहेत. एकंदरीत या नव्या फेरीचं एकंदरीत गणित बघितलं गेलं तर आतापर्यंत डॉक्टर राहुल आहे यांना 58,022 मते मिळाले, तर केदारनाथ आहेत यांना 28,167 मते मिळाली आहेत. एकंदरीत दोघांची वजा बाकी बघितली गेली तर केदारनाथ आहे हे आता 29,855 मतांनी आघाडीवरती आहेत. विशाल सर नक्कीच कितवी फेरीचा निकाल होता हा? क्षमा असा विषय विशाल सर, डॉक्टर राहुल आहेर हे 29,855 मतांनी आघाडीवरती आहेत. नक्कीच नक्कीच काय सांगाल, विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत असं वाटतं आपल्याला? विशाल सर आता 9वीच फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे, एकूण 22 फेऱ्या या ठिकाणी होणार आहेत. त्यापैकी अजून 11 फेरी या ठिकाणी बाकी आहेत. जर सगळ्या फेऱ्या झाल्यानंतर कौन कोणाच्या बाजून जात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. सद्यस्थितीमध्ये कार्यकर्त्यांशी जेव्हा आम्ही संवाद साधतोय, कार्यकर्ते देखील हेच म्हणतात की जोपर्यंत संपूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत उमेदवार घोषित होत नाही, कारण चांदूरमधली परिस्थिती वेगळी असं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी म्हणत आहेत. सोबत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न करतोय, कार्यकर्ते देखील हेच म्हणतात की ज्यावेळेस निकाल लागेल त्याचवेळी आम्ही आमची प्रतिक्रिया व्यक्त करू. तोपर्यंत तरी ते आता आपल्या सद्यस्थितीमध्ये तरी आतापर्यंत ते कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यासाठी समर्थ दिसत नाहीये. विशाल सर नक्कीच नक्कीच सुनीलजी गणेश निंबाळकर साहेबांचे कार्यकर्त्यांशी आपण आधी संवाद साधलेला होता, काय त्यांच्या प्रतिक्रिया होत्या काय सांगाल? गणेश निंबाळकर साहेबांच्या कार्यकर्त्यांशी जेव्हा संवाद साधला तर त्यांचं देखील म्हणणं हेच आहे की खऱ्या अर्थाने चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचा जो आमदार आहे तो शेतकरी पुत्रच पाहिजे असं त्यांचं एकंदरीत मत आहे. परंतु जनतेचा कौल ज्या अर्थाने डॉक्टर राहुल आहेर यांच्या बाजून जातोय त्यामुळे त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की जरी राहुल आहेर विजय या ठिकाणी होत असतील परंतु आमचा आमदार हा गणेश निंबाळकरच असणार आहे. त्यामुळे गणेश निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांचं देखील आता या ठिकाणी जरी थोडीशी नाराजी पाहायला मिळत असेल परंतु केदार आहेर यांचे केदार आहेर असतील किंवा राहुल आहेर असतील यांच्या कुठल्याच कार्यकर्त्यांमध्ये अजून जल्लोष पाहायला मिळत नाही. खऱ्या अर्थाने एकंदरीत 22 पर्यंत संपन्न झाल्यावरच खऱ्या अर्थाने जो जल्लोष असणार आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. विशाल सर नक्कीच नक्कीच थँक्यू. हरीश मारू सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण आता या ठिकाणी संवाद साधणार आहोत आणि कशा पद्धतीने मालेगाव बाह्यची आता नवीन आकडेवारी या ठिकाणी आलेली आहे ते आपण त्यांना जाणून घेणार. सरजी नमस्ते. हो नमस्कार. मालेगाव बाह्यची 17वी फेरी